Good morning students, today we are learning the next topic of paper 2, that is importance of leafy vegetable. In previous lecture we learned about the importance of vegetable in human diet. म्हणजेच यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण importance of vegetable in human diet म्हणजेच मानवाच्या संतुलित आहारामध्ये व्हेजिटेबल्सचं म्हणजे भाजीपाल्याचं काय महत्त्व आहे ते आपण पाहिलेलं आहे, त्याचबरोबर व्हेजिटेबलची डेफिनेशन आणि ओलेरिकल्चरची डेफिनेशनसुद्धा आपण बघितलेली आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इम्पॉर्टन्स ऑफ लिफी व्हेजिटेबल म्हणजे हिरव्या पालेभाज्यांचं काय महत्त्व आहे हे पाहणार आहोत. तर त्याचबरोबर आपण इम्पॉर्टन्स ऑफ व्हेजिटेबल म्हणजेच मानवाच्या डेली लाईफमध्ये त्याचं काय महत्त्व आहे, त्याचे काय फायदे आहेत व्हेजिटेबल्सचे, ते का इम्पॉर्टंट आहेत हे आपण बघणार आहोत. तर त्याच्या आधी सुरुवातीला आपण इम्पॉर्टन्स ऑफ लिफी व्हेजिटेबल पाहूया. लिफी व्हेजिटेबल्स आर रिच इन विटॅमिन ए, म्हणजे हिरव्या पालेभाज्यांमध्ये विटॅमिन ए हे भरपूर प्रमाणामध्ये प्रेझेंट असतं. सो लिफी व्हेजिटेबल्स कंटेन्स कॉम्पोनंट्स लाईक ॲज प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स. सो दॅट्स वाय दीज कॉम्पोनंट्स आर प्रेझेंट इन लिफी व्हेजिटेबल्स, दॅट इज द प्रोटीन, विटॅमिन, मिनरल अँड कार्बोहायड्रेट्स. These components are present in leafy vegetables, so that's why leafy vegetables are called as protective food also. And majority of vitamin A present in leafy vegetables and some other protective chemical substances are provided from leafy vegetable. म्हणजे vitamin हे majority प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये leafy vegetable मध्ये असतं. तर त्याचबरोबर बाकीचे केमिकल सबस्टन्स जे प्रोटेक्टिव्ह केमिकल सबस्टन्सेस असतात तर ते सुद्धा लिफी व्हेजिटेबलमध्ये प्रोव्हाइड केलेले असतात किंवा प्रेझेंट असतात. सो दीज प्रोटेक्टिव्ह सबस्टन्सेस ह्युमन बॉडी नीड्स टू मेंटेन प्रॉपर हेल्थ. हे जे काही प्रोटेक्टिव्ह सबस्टन्सेस आहेत ते आपली बॉडी किंवा त्याची हेल्थ प्रॉपर हेल्थ मेंटेन करण्यासाठी आवश्यक असतात. सो बाय इटिंग लिफी व्हेजिटेबल्स वी ईट रफ अँड फायब्रस इलेमेंट्स विच हेल्प इन डायजेशन and which assist in pushing food down easily through digestive canal. By eating leafy vegetables म्हणजे आपण हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने आपल्या आहारामध्ये जे काही रफ अँड फायब्रस इलेमेंट्स आपण घेत असतो तर ते लवकरात लवकर पचन व्हावं या दृष्टीने व्हेजिटेबल्सचा आपल्या आहारामध्ये उपयोग होतो. व्हेजिटेबल्स हिरव्या पाले व्हेजिटेबल्स किंवा हिरव्या पालेभाज्या आपल्या आहारात असल्याने याचं पचन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आणि त्याचबरोबर जे काही आपले डायजेस्टिव्ह कॅनॉल असते किंवा डायजेस्टिव्ह पाईप असेल त्याच्यातून आपलं फूड पुढे जायला किंवा पुढे पास व्हायला सुद्धा चांगल्या प्रकारे मदत होते. देन लिफी व्हेजिटेबल कंटेन्स कॅरोटीन विच इज कन्वर्टेड इनटू व्हिटॅमिन ए इन अवर बॉडी. लिफी व्हेजिटेबल कंटेन्स कॅरोटीन. कॅरोटीन हा घटक लिफी व्हेजिटेबलमध्ये प्रेझेंट असतो. आफ्टर दॅट इन अवर बॉडी म्हणजे ज्यावेळेस आपण व्हेजिटेबल कन्झ्युम करतो त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर कॅरोटीन इट इज कन्वर्टेड इन टू व्हिटॅमिन ए. सो देअर आर दी नंबर ऑफ लिफी व्हेजिटेबल, फॉर एक्झाम्पल चाकवत, मेथी, स्पिनॅच, पालक. सो देअर आर दी मेनी लिफी व्हेजिटेबल्स अँड दीज लिफी व्हेजिटेबल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर बॅलन्स्ड डायट अँड ऑल्सो इन अवर लाईफ. सो इट इज द इम्पॉर्टन्स ऑफ लिफी व्हेजिटेबल in our diet and also our life. Then next topic of paper 2, that is the importance of vegetable. So या vegetables आपल्या आहारामध्ये त्याचबरोबर आपल्या लाईफमध्ये काय महत्त्व आहे किंवा त्याचे काय फायदे आहेत तर ते आता आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट पॉईंट ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ व्हेजिटेबल इज importance are one of the most important component of balanced diet as they provide vitamins, minerals, carbohydrates and proteins. जसं आत्ताच आपण लिफी व्हेजिटेबलच्या इम्पॉर्टन्समध्ये पाहिलं की व्हेजिटेबल्स आर द मोस्ट इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ॲज दे कंटेन्स मिनरल्स, विटॅमिन्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट. तर हे सगळे घटक व्हेजिटेबल्समध्ये असतात तर त्यामुळे व्हेजिटेबल्स हे खूप महत्त्वाचे आहेत आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या आहारामध्ये. देन नेक्स्ट पॉईंट इज व्हेजिटेबल इन्क्रीजेस पॅलॅटेबिलिटी इन फूड.
तर हे वेजिटेबल्स इन्क्रीजेस पॅलॅटॅबिलिटी इन फूड. पॅलॅटॅबिलिटी मीन्स रुचकरपणा. जी चव असते ते वेजिटेबल्स खाल्ल्याने आपल्या जिभेला चांगल्या प्रकारे एक चव येते. सो इट इन्क्रीजेस दी पॅलॅटॅबिलिटी इन फूड. देन नेक्स्ट पॉईंट, वेजिटेबल रिमूव्ह ॲसिडिटी विच इज डेव्हलप्ड ड्यू टू दी नॉन वेजिटेरियन फूड. बऱ्याच वेळा नॉन वेजिटेरियन फूडमुळे आपल्या शरीरामध्ये ॲसिडिटी तयार होत असते. तर हे ॲसिडिटी रिमूव्ह करण्याचं कामसुद्धा वेजिटेबल्स करतात. जर आपला वेजिटेबल्स खाणं, यालाच आपण सात्विक आहार म्हणतो, किंवा वेजिटेबल्स आहार जो घेतो त्याला आपण सात्विक आहार म्हणतो. या आहारामुळे जी काही आपल्याला ॲसिडिटी होते नॉन वेजिटेरियन खाण्यामुळे किंवा तेलकट खाण्यामुळे, तर ही ॲसिडिटी कमी करण्याचं काम हे वेजिटेबल्स करत असतात. त्यामुळे हा एक चांगल्या प्रकारे आपला ॲडव्हान्टेज आहे किंवा फायदा आहे. देन नेक्स्ट पॉईंट, दॅट इज वेजिटेबल्स आर हॅविंग हायर कोइफिशियंट, हायर डायजेस्टिव्हिटी कोइफिशियंट. सो वेजिटेबल्स आर हॅविंग हायर डायजेस्टिव्हिटी कोइफिशियंट, म्हणजे वेजिटेबल्समध्ये पचनक्रिया सुधारण्यासाठी हा एक वेजिटेबल्स हे एक चांगल्या प्रकारे करू शकतात. म्हणजे वेजिटेबल्समुळे आपली जी पचनक्रिया आहे ती चांगल्या प्रकारे सुधारू शकते. म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे की वेजिटेबल्स आर हॅविंग हायर डायजेस्टिव्हिटी कोइफिशियंट. देन नेक्स्ट पॉईंट, दॅट इज मोस्ट ऑफ द वेजिटेबल कंटेन्स लार्ज क्वांटिटी ऑफ व्हिटॅमिन्स अँड ऑल्सो मिनरल्स लाईक कॅल्शियम, आयर्न अँड फॉस्फरस. सो मोस्ट ऑफ द वेजिटेबल कंटेन्स लार्ज क्वांटिटी ऑफ व्हिटॅमिन्स. बऱ्याच वेजिटेबलमध्ये अगदी जास्त प्रमाणामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स हे प्रेझेंट असतात. आणि मिनरल्स लाईक कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस अशा प्रकारचे मिनरल्ससुद्धा त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. बट ड्यू टू दिस सम डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन्स देअर इज अ सम डिसऑर्डर्स आर प्रेझेंट. म्हणजे काही डिफिशियन्सीमुळं, व्हिटॅमिनच्या काही डिफिशियन्सीमुळे मानवामध्ये काही डिसऑर्डर्स तयार होतात. तर फॉर एक्झाम्पल, डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन ए कॉजेस नाईट ब्लाइंडनेस. देन डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन बी कॉजेस बेरीबेरी डिसीज. डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन सी कॉजेस स्कर्वी डिसीज. अँड डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन ई कॉजेस स्टरिलिटी डिसीज. बघा, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स हे आपल्या शरीरामध्ये फार महत्त्वाचे घटक आहेत. त्यांची गरज ही आपल्या शरीरामध्ये फार थोड्या प्रमाणात आवश्यक असते. पण जर त्याची कंटिन्यू डिफिशियन्सी असेल, वारंवार जर आपण ते व्हिटॅमिन किंवा मिनरल्स आपल्या आहारामध्ये येत नसेल, तर त्याची एक कंटिन्यू डिफिशियन्सी तयार होते. आणि त्या कंटिन्यू डिफिशियन्सीमुळे आपल्याला एखादा डिसऑर्डर आपल्या शरीरामध्ये तयार होत असतो. फॉर एक्झाम्पल, जर व्हिटॅमिन ए जर आपल्या शरीरामध्ये फार कमी पडत गेलं, तर त्याच्यामुळे आपल्याला नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रातांधळेपणासुद्धा येऊ शकतो. अशाच प्रकारे प्रत्येक व्हिटॅमिन बी जर कमी होत असेल तर बेरीबेरी हा डिसीज येतो. देन व्हिटॅमिन सी हे कमी होत असेल तर स्कर्वी डिसीज येतो. आणि व्हिटॅमिन ई याची डिफिशियन्सी वारंवार जर आपल्याला आढळली तर स्टरिलिटी आपल्याला पाहायला मिळते किंवा स्टरिलिटीचा प्रॉब्लेम आपल्या मानवामध्ये निर्माण होतो. देन नेक्स्ट पॉईंट, दॅट इज वेजिटेबल्स आर द चीपेस्ट सोर्स ऑफ प्रोटेक्टिव्ह फूड. वेजिटेबल्स आर द चीपेस्ट सोर्स, त्याला आपण सगळ्यात स्वस्त सोर्स म्हणतो, की जो प्रोटेक्टिव्ह फूड आपल्याला चांगल्या प्रकारे देऊ शकतो. मुळातच वेजिटेबल्सला आपण प्रोटेक्टिव्ह फूड म्हटलेलं आहे. प्रोटेक्टिव्ह फूड त्याला का म्हणतो आपण? बिकॉज इट कंटेन्स प्रोटीन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट अँड व्हिटॅमिन्स. हे सगळे घटक वेजिटेबल्समध्ये असतात, त्यामुळे त्याला आपण संरक्षणात्मक फूड म्हणजे प्रोटेक्टिव्ह फूड म्हटलेलं आहे. आणि हे सगळं आपल्याला प्रोटेक्टिव्ह फूड अगदी कशाच्या स्वरूपात मिळते? ते वेजिटेबलच्या स्वरूपात मिळते. अँड दीज वेजिटेबल्स आर व्हेरी चीपेस्ट, म्हणजे हे वेजिटेबल्स अगदी आपल्या बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये सगळ्यात स्वस्त आपल्याला मिळतात बाकीच्या कोणत्याही गोष्टी. म्हणजे जर फ्रूट्स असतील तर ते आपल्याला महाग मिळतात, किंवा कोणते बदाम असेल, दुसरे आणखीन कोणते काही व्हिटॅमिन्सयुक्त जो आहार असेल किंवा न्यूट्रियंट्सयुक्त आहार असेल, तो आपल्याला त्याचा जो सोर्स आहे तो आपल्याला जास्त महाग मिळू शकतो. पण त्याच्या ॲज कम्पेअर टू दॅट वेजिटेबल्स आर व्हेरी चीपेस्ट. सो दॅट्स वाय वेजिटेबल्स आर द चीपेस्ट सोर्स ऑफ प्रोटेक्टिव्ह फूड. देन नेक्स्ट पॉईंट, वेजिटेबल गिव्ज दी एक्सपोर्ट पोटेन्शियल. वेजिटेबल गिव्ज दी एक्सपोर्ट पोटेन्शियल. आपल्या भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे आपल्या भारतामध्ये
सगळ्यात जास्त प्रमाणात शेती केली जाते, तर त्याच्यामध्ये वेजिटेबल्स उत्पादन सुद्धा, ऍग्रिकल्चर क्रॉप बरोबर वेजिटेबल्स उत्पादन सुद्धा जास्त प्रमाणामध्ये घेतलं जातं, कारण इंडियामध्ये नॉन वेजिटेरियन लोक जास्त आहे. त्याचबरोबर बाहेरच्या देशांमध्ये याची मागणी जास्तीत जास्त वाढत असते. सो ड्यू टू दॅट वेजिटेबल गिव द एक्सपोर्ट पोटेन्शियल. आपण तो जे काही वेजिटेबल्स आहे किंवा वेजिटेबल्स प्रोडक्शन असतात ते आपण एक्सपोर्ट करतो, आणि त्याच्यामुळे आपल्याला एक्सपोर्ट पोटेन्शियल म्हणजे परकीय चलनसुद्धा चांगल्या प्रकारे मिळू शकतं. देन नेक्स्ट पॉईंट, वेजिटेबल्स व्हरायटीज आर शॉर्ट ड्युरेशनल, हाय इल्डिंग अँड व्हेरी इकॉनॉमिकल. वेजिटेबल व्हरायटीज आर शॉर्ट ड्युरेशनल म्हणजे अगदी कमी काळामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन देणाऱ्या ह्या व्हरायटीज आहेत वेजिटेबल्स. हे मुळात त्यांचं पीक हे 3.5 ते 4 महिन्यापर्यंत त्यांचं हार्वेस्टिंग स्टार्ट होतं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे हार्वेस्टिंग मिळून त्याचा इन्कमसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतो. त्याचबरोबर हाय इल्डिंग हे वेजिटेबल्स आर हाय इल्डिंग असतात म्हणजे जास्त उत्पादन देणाऱ्या असतात, त्यामुळे आपल्याला येणारा इन्कम आणि हमीभाव सुद्धा चांगल्या प्रकारे मिळतो, अँड सो दॅट्स वाय दे आर व्हेरी इकॉनॉमिकल, म्हणून त्यांना आपण इकॉनॉमिकल असं म्हटलेलं आहे. सो दॅट्स वाय वेजिटेबल्स हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा त्यांना एक चांगलं इन्कम देणारं पीक आहे, आणि माणसांच्या दृष्टीने सुद्धा म्हणजे मानवाच्या दृष्टीने सुद्धा वेजिटेबल्स हे आपल्या आहारामध्ये आहाराच्या दृष्टीने सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. देन लास्ट पॉईंट, दॅट इज द विटॅमिन्स अँड मिनरल्स जनरली नॉट ऑब्झर्व अँड ऑप्टेन फ्रॉम अदर फ्रूट्स, सो इट इज व्हेरी इसेन्शियल फॉर अवर डायट. वेजिटेबल्स अँड विटॅमिन्स हे फक्त आपल्याला विटॅमिन्स अँड मिनरल्स हे फक्त आपल्याला वेजिटेबल्समधूनच मिळत नाही तर ते फ्रूट्समधूनसुद्धा मिळत असतात. त्याच्याबरोबर तर आपल्या बॅलन्स्ड डाएटमध्ये फ्रूट्स आणि वेजिटेबल हे पूर्णपणे असल्या कारणाने आपलं बॅलन्स डाएट चांगल्या प्रकारे संतुलित होऊ शकतो, अँड दॅट्स वाय दीज वेजिटेबल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. सो दिस इज ऑल द इम्पॉर्टन्स ऑफ वेजिटेबल. आय होप यू अंडरस्टँड दिस लेक्चर. ओके, थँक्यू.